अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला आहे मित्रांनो आज आपण शब्दाच्या जाती या भागावर काही प्रश्न जे पोलीस भरतीला पडले होते त्याचं आज आपण विश्लेषण पाहणार आहोत आणि त्या प्रश्नाची उत्तरं कशी आहेत ते कशा प्रकारे सोडवायत याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि कोणते प्रश्न पडले होते आणि ते नेहमी प्रश्न पडत राहतील तर चला तर आपण आज आपल्या लेक्चरला सुरुवात करूया ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे की वर पिता मुलाच्या तो लग्नात तोऱ्यात वावरत होता आधोरेखित शब्दाची जात ओळखा असा प्रश्न आहे यामध्ये आधोरिक शब्द जो आहे तो आहे वर आधुनिकी शब्द जो आहे तो वर आहे त्याडलांनी केली नव्हती तर बघा वर वर हा शब्द अधोरेखित शब्द आहे तर प्रश्न म्हणते की आधोरेखित शब्दाची जात सांगा तर मित्रांनो वर हा शब्द वर पित्यामधला वर हा शब्द विशेषण आहे काय आहे विशेषण आहे पिता हे सामान्य नाम आहे तसेच आधोरेखित शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्यामुळे तो शब्द विशेषण आहे तर विशेषणाची व्याख्याच आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात तर या वाक्यात वर हे नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्यामुळे वर हा शब्द विशेषण आहे तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो विशेषण आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न आपण पाहू खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा हा प्रश्न जळगाव पोलीस भरती दोन हजार अठराला ला पडलेला प्रश्न आहे मित्रांनो जी गेली भर आपली जी मागची भरती निघाली त्याच पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आहेत खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा तर तुम्हाला माहितच आहे की भाववाचक नाम कोणता आहे खालीलपैकी भाववाचक नाम सौंदर्य आहे कोणता आहे सौंदर्य हे भावाचे एक नाव आहे तर यामधला सचिन जो आहे विशेष नाव आहे जे ठेवलेलं नाम आहे एका मुलाचं ठेवलेलं नाम ते विशेष नाम आहे पुस्तक हे सामान्य नाम आहे म्हणजे सगळ्या जे, जे जगामध्ये पुस्तक आहे त्या सर्वांना एकच नाव आहे पुस्तक म्हणून ते त्याचं नाव पुस्तक जे सामान्य नाम असतं आणि मौर्य हे सुद्धा विशेष नाम आहे मित्रांनो ठेवलेलं नाव आहे विशेष नाम जे नाव ठेवलेलं असतं ते विशेष नाम असतं आणि जे सगळ्या जातीसाठी एकच नाव दिलेलं असतं ते सामान्य नाम असतं तर सौंदर्य हे भाववाचक नाम आहे या प्रश्नाचं आपलं उत्तर मिळालं आहे तर चला तर मग पुढचा प्रश्न पाहू मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा असा प्रश्न आलेला आहे आपल्याला मी गावाला जात आहे तर मित्रांनो मला सांगा मी गावाला जात आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जर विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की प्रकार कोणता आहे हा प्रकार संयुक्त क्रियापद आहे मी गावाला जात आहे जे क्रियापद आहे तो संयुक्त क्रियापद आहे तर का तर बघा लक्ष द्या की जे संयुक्त क्रियापद असते त्याला सहाय्यक क्रियापदची गरज लागते सहाय्यक आणि धातुसाधित हे दोन्ही मिळून जे शब्द बनतात आणि ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तेव्हा संयुक्त क्रियापद होते कधीकधी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाची सहाय्य घ्यावे लागते अशा दोन शब्दाच्या म्हणून बनलेल्या क्रियापदांना संयुक्त क्रियापद म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवा जात या शब्दाने क्रियापदाचा अर्थ पूर्ण होत नाही सोबत आहे हा शब्द जोडावा लागला तेव्हा दोन शब्दांनी मिळून जर वाक्याचा अर्थ जर क्रियापदाचा अर्थ पूर्ण होत असेल तेव्हा संयुक्त क्रियापद म्हणतात ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो दोन आता मी जात या शब्दाने वाक्याचं तर पूर्ण होत नाही आणि जात आहे या वाक्यानं करून अर्थात वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही जेव्हा जात आणि आहे हे दोन्ही मिळून जर वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे तेव्हा संयुक्त क्रियापद होतं ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ही गोष्ट क्लिअर झाली तर पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न घ्या अधिक सांगणे न लगे प्रश्न काय म्हणतंय अधिक सांगणे न लगे या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा हा प्रश्न जळगाव पोलीस भरती दोन हजार अठराला ला पडलेला आहे हे क्रियापदाचा प्रकार आहे अनियमित क्रियापद आहे ज्या क्रियापदामधील धातू ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना अनियमित किंवा गौण क्रियापदे म्हणतात तुम्ही अनियमित क्रियापद कशाला म्हणतात हे लक्षात ठेवा की ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना अनियमित किंवा गौण क्रियापद म्हणतात मग या प्रश्नाचं उत्तर काय अनियमित किंवा गौण क्रियापद मित्रांनो आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये किती सोपे सोपे प्रश्न विचारत आहेत आणि त्या प्रश्नासाठी आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे अभ्यास हा करावाच लागणार आहे बरोबर त्यासाठी चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूत पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही पण शेत या उभयान्वी अव्याचा प्रकार ओळखा म्हणते शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही या वाक्याचं उत्तर आहे न्यूनत्वबोधक उभयान्वय अव्य वाक्यामध्ये पण हे काहीतरी उणीव दाखवते पहिल्या वाक्यातील उणीव दुसऱ्या वाक्यात सांगितली जाते तेव्हा न्यूनतोबोधक उभयानवी वापरलं जातं न्यूनतो म्हणजे काहीतरी कमी पडला कमीपणा आता शेतकऱ्याने शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही जर पाऊस पडला असता तर पिके आली असती पण त्यांनी शेती नांगरली पण काहीतरी कमी पण आला पाऊस पडलाच नाही याने इकडे मे मेहनत केली शेतकऱ्यांनी शेती नांगरून मेहनत केली पण पाऊस पडला नाही काहीतरी कमी पण आला म्हणून जर बोधक जे आहे त्याच्यामध्ये पण बाकी किंतू परी हे नीनोत्वबोधक उभे आहेत हे जर या वाक्यामध्ये आले तर हे कमीपणा दर्शवतात हे बाकी जे पण बाकी किंतुपरी हे कमीपणा दाखवतात आणि जेव्हा असा कमीपणा असतो काहीतरी उणीव दाखवतात तेव्हा नेमणूतो बोधक उभ्यान्वयी अव्य होतात समुच्चे बोधकमध्ये व अन आणि न शिवाय विकल्पबोधकमध्ये अथवा वा की किंवा अगर आणि परिणामबोधकमध्ये म्हणून सबव याकरिता तेव्हा की हे शब्द येतात पण आपल्याला वाक्यामध्ये पण या शब्दाचा अर्थ सांगितला आहे आणि पण हा शब्द नीन तो अव्ययामध्ये येतो ही गोष्ट क्लिअर झाली तर पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे आम्ही या सर्व प्रकार ओळखा हा पण अगदी सोपा प्रश्न आहे पण पोलीस भरतीला पडलेला आहे सगळे सोपे असो अवघड सर्व सर्व प्रश्न पोलीस भरतीला पडलेले आहेत हा आपल्याला एकही एक प्रश्न सोडायचा नाही आहे तर चला तर मित्रांनो आम्ही या सर्व प्रकार ओळखा असं सांगितलं आहे आता तुम्ही सांगितलं असं की या सर्वनामाच्या प्रकारामध्ये आम्ही हा पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो कशामध्ये येतो पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक या तिन्हीमध्ये मी आम्ही तू तुम्ही आपण तो ती त्या ते हे सर्व जे आहे ते पुरुषवाचक सर्वनामे आहेत आपल्या सर्वनामाच्या प्रकारामध्ये आपल्याला पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात त्यामधला आम्ही जो शब्द आहे तो प्रथम पुरुषवाचक आहे आपण याविषयी लेक्चर बनवणार आहोत सर्वनामाविषयी तुम्हा ते तुम्हाला लवकरच ते व्हिडिओ मी टाकेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल अगदी सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत तो येऊन जाईल फक्त तुमच्या तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत समजत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जे तुम्हाला समजत नसेल तो व्हिडिओ मला सांगा मी तुम्ही नेम न नक्की करेन आणि काही कमीपणा किंवा काही राहिलं असेल तर ते पण तुम्ही करा आणि तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती मी टाकण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला यश मिळवण्यासाठी मदत करेन तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका ज्या सबस्क्राईब केल्याच्यानंतर बाजूला घंटीचं बेल का आहे त्याला आपण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ जे तुम्हाला पाहायला मिळतील आणि परीक्षेसाठी यश मिळ यश मिळवायलासुद्धा मदत करतील तर ठीक आहे आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम आम्ही हा पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो तो, तो म्हणजे प्रथम पुरुषवाचकमध्ये येतो मी आम्ही आपण स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये हे शब्द येतात तर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे त्याने बैलास मारले पुढचा प्रश्न काय आहे की त्याने बैलास मारले या वाक्यामध्ये मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा असा सांगितला आहे आणि हा प्रश्न अहमदनगर पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये पडलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्याने बैलास मारले या वाक्यामध्ये मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा असा प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं जर वाक्यामध्ये कर्म असेल तर तू सकर्मक वाक्य असतं आणि वाक्यामध्ये कर्म नसेल तर ते अकर्मक वाक्य असते बरोबर ज्या क्रियापदास अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता लागते त्या सकर्म क्रियापद म्हणतात हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे जर तुम्ही नाही पाहिलं असेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता सकर्म क्रियापद आणि अकर्म क्रियापद तर या वाक्यामध्ये कर्म आहे आणि जेव्हा कर्म असतो ते वाक्य सकर्मक असते बरोबर मग बैल हे वाक्य कर्म आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे सकर्मक तुम्हाला कसं ते सांगू तुम्हाला त्याने बैलास मार मारणारा कोण तो त्याने तो करता आहे मारण्याची वाक्या क्रिया कशावर झाली बैलावर झाली हे वाक्यातील कर्म आहे आणि वाक्यामध्ये जर कर्म असला तर तो वाक्य सकर्मक वाक्य असतो ही गोष्ट क्लिअर झाली की ज्या वाक ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता लागते त्या सकर्मक क्रियापद म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवा तर मारले या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आहे सकर्मक ही पण गोष्ट क्लिअर झाली पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा हा पण अहमदनगर पोलीस भरती दोन हजार अठराला पडलेला आहे गुरुजी मुलांना बसवितात तर यामधला आपल्या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे शक्य क्रियापद आहे की प्रयोजक क्रियापद आहे की सहाय्यक क्रियापद आहे की भावकर्तुक क्रियापद आहे मित्रांनो हे वाक्य प्रयोजक क्रियापद आहे हे वाक्य प्रयोजक क्रियापद आहे की वाक्यातील एखादी क्रिया घडवण्यासाठी जर बाह्यघटक प्रेरित करत असेल तर अशा क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात म्हणजे आता मुलांना बाह्यघटक प्रेरित करते बसवण्यासाठी गुरुजी म्हणते बसा म्हणून मुलगा स्वतः बसतो का नाही जेव्हा दुसरं दुसरं जर म्हणतो की ती क्रिया मग तेव्हा प्रयोजक क्रियापद म्हणतात आणि जो करता करणार असतो जो स्वतः करतो ती क्रिया त्याला शक्य करणे असतं तेव्हा शक्य क्रियापद म्हणतात पण इथे मुलांना गुरुजी बसवतात म्हणजे हे प्रयोजक क्रियापद आहे मुलगा जर स्वतः बसला असता तर ते शक्य क्रियापद झालं असतं पण इथं मुलाला गुरुजी बसवतात म्हणून हे प्रयोजक क्रियापद आहे मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा घटक प्रेरित करत असेल तर अशा क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर प्रयोजक क्रियापद आहे मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा आहे आवडला की नाही आवडला आणि मित्रांनासुद्धा कळवायला सांगा पुढचं लेक्चर आपण लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करू